पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून गुलाबी थंडीची लाट आली आणि याच आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पुणेकर आता पालिका गार्डन्समधून मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करू लागलेत. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातलं तापलेलं वातावरण आता कुठेतरी थंड होतं, त्याच्यामुळे राज्यात थंडीची लाट येते काय असं वाटायला लागलं. कारण पुण्यात गेले 2-4 दिवसापासून तापमानाचा पारा आहे जो अगदी 10 च्या खाली आलेला आहे. मी 1 अंकी आकडा आलेला आहे. मी कालच तिकडे NDAमध्ये 10 च्या खाली टेम्परेचर नेमलं गेलेलं आहे. त्यामुळे पुणेकर या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्शनच्या काळात अजितदादांचं गुलाबी जॅकेट चांगलंच गाजलं होतं. त्याचं त्यांना मी अगदी हल्ली तर त्यांच्या बाजून निकाल लागण्यामुळे खुश आहेत ते. तसंच आता पुणेकरही खुश आहे कारण गुलाबी थंडी पडली या मोसमातली या हंगामातली. त्यामुळं आपण पुणेकरांचाच विचारूया काका काय सांगाल. मोसमातली पहिली थंडी पडली पुणेकर. अतिशय छान वाटतंय. वातावरण एकदम बदललेलं आहे. गुलाबी थंडी झालेली आहे. मध्ये मध्ये धुकंही असतं. थंडीत बाहेर यायला पाहिजे तरच चांगलं. आत्ताच्या ह्याच्यात जो व्यायाम कराल ना त्यांनी शरीर सुदृढ होणार आहे. नंतर अजून 6 महिने 2 महिन्यांनी व्यायाम केला तर काहीच उपयोग होणार नाहीये. बघा काकांनी दिलेला सल्ला सर्वांनी फक्त पुणेकर नाही पूर्ण राज्यभरातली सगळ्या मंडळींनी जर अवलंबला तर निश्चित त्यांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत ते आपसूक मिटून जातील. हे बघा समोर तिकडे हास्य क्लब सुरू झालेला आहे. म्हणजे असे प्रत्येक गार्डनमध्ये पुण्यातल्या अशाच पद्धतीने थंडीच्या वातावरणाचा पुणेकर आनंद घेतात. व्यायामालाही बाहेर पडतात आणि प्रफुल्लितपणे पुढचा दिवसभर त्यांचा जातो. कारण सकाळ सकाळ थंडीत बाहेर पडलं की शरीराचा व्यायामही होतो आणि वातावरण एकदम फ्रेश राहतं. म्हणूनच पुणेकरांनो या थंडीचा आनंद घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सचिन हंचटे सह चंद्रांत फुंदे न्यूज 18 लोकमत पुणे. तापमानात घट जरी झाली असली तरी राजकीय वातावरणातली घट मात्र काही कमी होताना दिसत नाही आहे. कारण मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अजूनही राज्यासमोर उभा ठाकलेला आहे. आणि अवघ्या राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं या निर्णयाकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे. आपलं देखील यावर लक्ष असणारच आहे. आता आपण बातमीपत्रामध्ये एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात मंत्री व्हा भाजपकडून एकनाथ शिंदेना 2 ऑफर्स तर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झालाय. भाजप श्रेष्ठींचा एकनाथ शिंदेना तसा संदेश. रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट. रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत आणि पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक. बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही राहणार उपस्थित. निकालाच्या पार्श्वभूमीवर करणार मंथन. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार. सुप्रीम कोर्टानं ओढले ताशेरे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. मराठा आंदोलक जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. पुन्हा एकदा उपोषणाचा दिला इशारा. राज्यात नोव्हेंबर अखेर थंडीचा कडाका वाढला. येत्या काळात गारठा आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. जपानमध्ये पश्चिम किनाऱ्यावर 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप. सुदैवानं सुनामीचा कोणताही इशारा नाही. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अद्यापही कायम आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार की भाजपकडून फडणवीस होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. या तिढ्यात मात्र राष्ट्रवादीची भूमिका ही भाजपच्या बाजूनं जाणारी आहे. पाहूया. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. फडणवीस मुख्यमंत्री बनणार असतील तर त्यांना विरोध नसेल अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतली. सर्वसाधारणपणे आमचा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचा काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही. अजित पवार आणि फडणवीसांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. 2019 देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी पहाटे शपथ घेत सरकार स्थापन केलं होतं. पण त्यांचं ते सरकार औटघटकेचं ठरलं. त्यानंतर 2023 अजित पवार थेट महायुतीत सामील झाले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास सरकारमध्ये शिवसेनेचा वर्चस्मा राहील आणि पर्यायानं सरकारमध्ये राष्ट्रवादीचं महत्व कमी होईल अशी भीती NCPच्या नेत्यांना वाटतेय. एक स्थिर सरकार देण्याकरता महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या
जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आता मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावाला पसंती देत एनसीपीनं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घटवल्याचीही चर्चा आहे. राज्यात महायुतीला दणदणीत यश मिळालंय आणि महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. अशातच देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलाय. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच आहे. अशातच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत हे सूचक वक्तव्य केलंय. बीजेपी के हायकमांड ने तय किया है की देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है, लेकिन एकनाथ शिंदे जी थोड़े नाराज है, उनकी नाराजी दूर करने की आवश्यकता है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे घ्यावीत असं रामदास आठवलेंना वाटतंय. डेप्युटी सीएम बनना उनके लिए ठीक नहीं है, लेकिन केंद्र में मतलब उनको उन्होंने मंत्री बनने के लिए आना चाहिए, ऐसा मेरा सुझाव है. राज्यात बिहार पॅटर्न लागू केला जावा अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे, त्यावर रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तसा माननीय एकनाथ शिंदे साहेबांना असा ठोस शब्द दिला होता असं काही नाही आहे. म्हणजे निवडणुका मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पण महायुतीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या. महायुतीतील कोणत्या पक्षाकडे सीएम पद जाणार आणि मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच उत्सुकता आहे.